आणि बुलेटिनची सुरुवात आपण चंद्रपूरच्या बातमीनं करत आहोत. चंद्रपूरमधील भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयामध्ये आज संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. यावेळी आमदार उपस्थित नव्हते, मात्र 6 कर्मचारी हजर होते. जमाव आज शिरताच या 6 जणांनी आतमध्ये आसरा घेतला, त्यामुळे त्यांना मारहाण झाली नाहीये, त्यांचा जीव बचावलाय. मात्र शामकुळे यांचे स्वयंसहाय्यक गोविल मेहरकुरे यांच्याशीच या संदर्भात बातचीत केली आमचे रिपोर्टर अभिषेक भटपल्लीवार यांनी. भीमा कोरेगाव या गावाचा घडलेल्या घटनेचा आज पूर्ण महाराष्ट्र बंद होता, त्याचा पडता जे आहे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उमटून आला. ते शांततेनं सकाळपासून सुरू होतं. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे तर बऱ्याच ठिकाणी जाळपोळ झाली आणि मोर्चे बंदणी झाली. तेच आज चंद्रपूर शहरात शहराचे जे आमदार आहे नाना शामकुळे यांच्या ऑफिसवर सुद्धा अनेक संतप्त नागरिकांनी आज अचानक हल्ला मोडला आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं ऑफिस जे आहे या पद्धतीने तोडफोड केलं. तुम्ही बघू शकता की ज्या पद्धतीने त्यांनी AC त्यांचे हे काच खिडक्यांचे काचे त्याच पद्धतीने इथे सोपे जे आहे सोपे पण त्याची तोडफोड झाली आहे. ज्या पद्धतीने संतप्त नागरिक जे या घटनास्थळी आले आणि अचानक त्यांनी हल्लाबोल करत त्यांनी तुम्ही बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ज्या पद्धतीने खुर्च्यांची जे पडलेले आहे त्यांनी खुर्च्या सुद्धा फेकफा केले. त्याच पद्धतीने संविधान जो सुद्धा हे आहे ती सुद्धा खाली पडलेला आहे. तिथे त्या पद्धतीनं फोटो सुद्धा आहे, बोर्ड आहे, या पद्धतीने खुर्च्या बघा एकावर एक आपल्याला दिसत आहे. त्याच पद्धतीने या ऑफिसमध्ये जे आहे नाना शामकुळे यांचे 6 कर्मचारी या ऑफिसमध्ये घटनास्थळच्या वेळेस उपस्थित होते, पण अनाचे त्या 6 जणांना काही मार या किरकोळ काही असं जखमा वगैरे काही झाल्या नाही, तेच फक्त बचावले. आणि आता आपल्या सोबत नाना शामकुळे यांचे स्वयंसहाय्यक गोविल आपल्या सोबत आहे. ऑपरेशन नेमकं किती लोक होते आणि अजून का झालं होतं सांगा. आमचं दैनंदिन काम सुरू होतं, अचानक आम्ही दरवाजे बंद केले होते, त्यावेळेस 30 ते 40 लोक अचानक आले आणि हे सर्व नासधूस केले. तुम्हाला काही किरकोळ किंवा तुम्हाला काही शिविगाळ आमची स्वतःची आम्ही संरक्षण केलं, आम्ही बचावलो. नेमकं का कसे त्यांचा नेमका काय क्रोध होता त्यांनी अचानक असं का आम्हाला काही कळलं नाही. अचानक 2 मिनिटं आले आणि सर्व तोडफोड खुर्च्या फेक आणि पुन्हा काचे जे आमच्या आलमारी सर्व फुटले. संविधानाचे प्रतिमा फुटली, आंबेडकर साहेबांची प्रतिमा होती ते पण त्यांनी पडली. हो, त्या पद्धतीने जे प्रत्यक्षदर्शी आहे आणि या ऑफिसमध्ये 6 कर्मचारी येत होते, फक्त ऑफिस वगळता त्यांना म्हणजे बाकी काही असं करण्यात आलेलं नाही आहे. अभिषेक भटपल्यार, महाराष्ट्र वन, चंद्रपूर. आपण बघतो की भाजप आमदारांच्या ऑफिसवरती हा हल्ला झाला आहे. चंद्रपूरमधला हा प्रकार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत चंद्रपूरचे रिपोर्टर अभिषेक भटपल्लीवार आहे. अभिषेक, आपण बघतोय की भाजप आमदार नाना शामकुळे यांच्या या कार्यालयावरती आंदोलकांनी तोडफोड केली. आम्ही बघतोय या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तोडफोड करण्यात आली आहे, पण आता या संदर्भात कोणावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे का? आजही दुपारी जवळपास 3 घटना आहे. या घटनेच्या नाना शामकुळे यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये संतप्त मोर्चेकरी घुसले होते. जवळपास 40 मोर्चेकरी याच्यात होते, ज्यात महिलांचाही सहभाग होता. त्या कार्यालयामध्ये 6 कर्मचारी नाना शामकुळे आमदारांचे 6 कर्मचारी त्या कार्यालयात होते. त्याच्यामध्ये अनेक काचाचे जे वस्तू त्या सगळ्या फोडण्यात आल्या, तसेच सोफा खुर्च्या वगैरे सगळ्या तोडल्या. पण याच्यावरती अजूनही जे पंचनामा वगैरे करण्यात आला पोलिसांकडून, परंतु याच्या अजूनही कोणावरही गुन्हे दाखल झालेले नाही आहे. अद्याप कोणावरही गुन्हे दाखल झाले नाहीयेत. धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की चंद्रपूरमधला हा प्रकार आहे. चंद्रपूरमध्ये भाजप आमदारांच्या ऑफिसवरती हा हल्ला करण्यात आला होता.